तर नमस्कार सगळ्यांना. आणि आज बघा माहीची शाळा आहे. सकाळ सकाळ माझं सगळं झालंय का. माहीची शाळा आहे. आता माही शाळेत जाणार आहे. माहीसाठी मी केले बघा आलो पराठा. हा भारी लागते का? माहीला लई भारी लागलं खायला. आता मी माहीसाठी करते बघा आलू पराठा. माही खाते इथं एक दिलाय करून तिला. म्हणलं चव लागते का बघा अगोदर. माहीची पिशवी बिशवी सगळं भरून झालं इथं. जेवढं लागतंय तेवढं घेतलंय नवीन सामान. आणि जेवढं नाही लागत तेवढं ठेवून दिले तिने सगळं. आणि मस्त असं आपलं पराठं चालू आहे करायचं तिला. तिला खरं तर मला ह्यांना डोसा आणतीच द्यायचा होता करून. पण काय झालं काल कपडेही धुवायला गेले तिकडं बाथरूमला. तिकडून माघारी येऊस तर ध्यानातच नाही माझ्या डाळ भिजायला घालायची. मग आले जेवले झोपले त्यामुळे ध्यानातच नाही. टॅमॅटो सॉस बरं दणका चालला आहे आलू पराठ्याचा. कसं काय झालं माही? हां द्यायचा का डब्याला? तर घेते करून आता मी. चला हा फुगलाय मस्त. फुगाय लागलाय ती. इथं बटाटा भाजी करून घेतली आहे. कुणाची कधी कशी पद्धत असेल कुणाची कशी पद्धत असेल. मी आपलं डायरेक्ट पुरणपोळीसारखं करायला लागले. बटाटा ही भाजी करून घेतली ह्याची. आणि असं पुरणपोळीसारखं गुंड भरूनच करते मी. आता बाकीचं माहीत नाही मला. मी पहिल्यांदाच करायला लागली कारण गेल्या वर्षी कधीच नाही केलं. आहे ना बाई आम्ही तांदूळही भिजायला घालून त्याचं असं म्हणजे उताब्यासारखं हे केलं. पण ह्या असला आलू पराठा कधीच नाही केला. पहिल्यांदाच करायला लागले मी. त्यामुळे माहीला पण आवडलं. आणि माणूस करतं पण आवडीनं करतं. म्हणजे ज्याला जे जमत नाही पहिली गोष्ट ती लई आवडीनं करत असते. तसं तर सगळ्याच गोष्टी करते मी. पण मला असं आवडतं. मग खाल्लं की आवडतं आहे का नाही? मग खाल्लेल्याला आवडल्यावर केलेल्याला पण लई भारी वाटतं. तर बघा माझं सकाळ सकाळ काय चाललं आहे. मी बटाट्याची म्हणजे भाजी करून घेतली अगोदर. बटाटा उकडून त्याची भाजी करून घेतली. आणि माहीसाठी पराठा बनवते मी. तर कारण की पहिलाच दिवस माहीचा शाळेचा. आणि व्हिडिओ टाकण्याला उशीर का झाला कारण की माझ्या मोबाईलचा रिचार्ज पण संपला होता. आणि मोबाईलचा प्रॉब्लेम पण आहे सध्या चालू थोडा थोडा. त्यामुळं काय फोन पण कुणाच्या घेता येत नाही. काय होत नाही. कधी मोबाईल बंद पडतो आहे कधी चालू होतो आहे. जसा चालू बंद पडेल तसं वापरते मी पण. आणि तसंच व्हिडिओ पण येतात माझं. तर बघा आता मस्तपैकी असा पराठा झालेला आहे माझा तयार माहीसाठी. आणि माहीला इतका आवडला. माहीनं आवडीनं खाल्लाय. आता माही शाळेत तर चालली आहे बघा. आणि तर तिचं जाताना बघा काय काय आहे. जाताना तिनं एवढं म्हणजे सगळ्यांनाहीच करून सोडलाय. भाव करून सोडलंय. मला तर आज कर्म नाही. पण शाळेत चालली. तिला आवडतंय. पहिला दिवस आहे तिचा. 2 महिने म्हणजे कुठं सुट्टीला नव्हती कुठं नव्हती. घरातच बसून होती ती. त्यामुळं मला पण वाईट वाटलं थोडंसं. पण माझा पण नाईलाज होता. त्यामुळं मी पण तिला काही कुठं जाऊ म्हणजे ठेवली नाही तिकडं गावाकडं पण इकडं पण. कारण ह्यावेळेस उन्हाळा जास्त होता त्यामुळं. तर आता माझ्या पप्पाची पण तयारी झालेली आहे सगळी. आणि आज लवकर सगळं काम उरकले. सगळ्यांच्या आंघोळ्याही लवकर लवकर सगळं झालेलं आहे. आणि त्यामुळं पटापटा. तर हे आहे ना बटाटा भरला आहे ना. भरला की ना फुटतच होतं. तर मी पहिल्यांदाच केलं होतं माझ्यासाठी. तर म्हणलं आता ह्याचं काय करावं. तर बटाटा भरला की ती फुटायलाच लागलं. म्हणलं जाऊ दे आता लाटते तरी. पण तसंच तसंच लाटलं हळूहळू. आणि पण छान झालं. बटाटाचं पराठं स्वास बरोबर खाल्लं तिनं. आणि शाळेला पण घेऊन गेली. तर बघू आता नवीन नवीन रोज डब्याला वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न कर. हा मन की तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून. पुरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे. नजरे तर तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग. मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. तुझ्या
ह्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, ससुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये। काय घुसलं? हीच आहे भीमवाडी। लेट्स खाली गेम बघू का शिकू? तरी पडला नाही सर जरी झाला बॅरिस्टर, तरी पडला नाही सर भीमा उडी न बाई खाई कांदा न भाकर, भीमा उडी न बाई खाई कांदा न भाकर। त्या गोऱ्या साहेबांचा होता गुलामला धाक, पण बाबा साहेबांनी कापलं गुलामीचं नाक, मस्का साईस करून पाव त्याला मारिली ठोकर, भीमावडी न बाई खाई कांदा न भाकर, भीमावडी न बाई खाई कांदा न भाकर। बटन तुटतंय काय माहिती? आमच्या माहिती केस बघा टिंग टिंग टिंग। ए तोंडावरूनही कर, हा पाण्यात हात फिरव। झालं बघा सगळं, माहीचा डबा पण भरलाय, माहीचं सगळं दत्तर बित्तर ओके मध्ये करून ठेवले। आता माझं फक्त काय राहिलं माहिती का, मला भाजी बनवायची राहिली। माझं काम झालं सगळं, भांडी घासायच्या तर भाजी बनवायची राहिली। तिला हे दिलंय आलू पराठा, माहीला पहिल्यांदाच केलाय, तिला पण आवडला, म्हणलं बरं झालं। आता उद्याच्या आणखीन दुसरं काहीतरी डब्याला वेगवेगळे देत जाईल आता आठवड्यातून, रोज आपल्याला बी खायला भेटेल तिला पण। चला आता बाकीचं काम करून घेते सगळं। आपली माही आज शाळेत चालली, माहीला सगळ्यांनी, माही सगळ्यांचा आशीर्वाद घ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीचा, म्हणा सगळ्यांनी आशीर्वाद द्या मला, माझा शाळेचा पहिला दिवस आहे। सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या कारण की माझा शाळेचा पहिलाच दिवस आहे। आता मी पाचवीत गेले, कितवीला गेली? पाचवी। तर चला आता माई चालली बघा शाळेत। आता होय लवकर पास होऊ दे पाचवीची शाळा पण, हां चांगला अभ्यास करा। चालली बघा माही शाळेत आता। चांगला अभ्यास कर बर का। काय झालं? थांब थांब, माझी किती काळजी आहे, काय बाय अगं नको टाकू की अग तो कोण नाही घरी हाय का? ए अग कुलूप लावून जाऊ नको तर, मला बाहेर दरवाजा उघडून बसू वाटलं तर। मग लावते बाय माही। शाळेत गेले हो, शाळेच्या बाहेर निघायचं नाही, इकडं तिकडं पळायचं नाही, फादा फादा आणि त्या पायऱ्यावरनं खाली येताना हळूच यायचं। मग ती वर्ग असला तर ठीक आहे, पण दुसरा वर्ग असला तर वरनं खाली येताना हळू यायचं पायऱ्या, पळत यायचं नाही, पोरं ढकलून देतील। जा जा बाय। शाळेत सारखं 2 महिने होते तर हिकून तिकून मम्मी 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 सारखं होत तिचं चालू, आणि सारखं टीव्हीला तर बंदच नव्हतं, सारखं कार्टून सारखं कार्टून, कुठं ती कशाचं बी काय बी बघेल टीव्हीत, पण कार्टून। आणि इथं खुर्चीवर सारखं बसून टांगड्यावर टांगड्या टाकून खुर्चीतच। आता गेलं शाळेत, आता कुठलं अजून आता वर्षभर काय सुट्टी नाही, डायरेक्ट पुढच्या वर्षी सुट्टी तिला। खाल्लं आवडीनं आणि गेलं, झालं आता वर्षभर।
हीच काम आणि पुन्हा असं दिवसभर मग सुनसान वाटतं. इकडून तिकडून ती असली ना मला लय म्हणजे लय बरं वाटतं माही घरी असल्यावर. पण आता तिची शाळा आहे तर शाळेत तर जाणं तिला भागच आहे. आपल्याला थोडीच ती आता घरीत बसून तेव्हा माझ्यासाठी थोडंही पण करावं लागतंय. पण आज मला ना लय म्हणजे लय वाईट वाटलं. आज म्हणजे एवढ्या 2 महिने होती तर एवढी सवय झाली होती मी तिला गावाकडे सुद्धा पाठवली नाही म्हणून तर, कारण मला ती गेली का करमतच नाही कसलंच करमतच नाही मला माही शाळेत गेली म्हणजे असं कुठं बाहेर इकडं गेली तिकडं गेली तर करमत नाही. उलट तीच मला म्हणत होती मम्मी म्हणली आता मी 2 दिवस घरी आहे म्हणली तर आता माझी 2 दिवसांनी शाळा भरल तर माझा लाडगी घ्या. आणि पुरा म्हणती नको बाई लाड घ्यायला उगं परत शाळेत गेल्यावर मला लई तुझी आठवण येते. मग वाटतं की माझी मम्मी घरी एकटीच आहे असं आहे तसं आहे असं तिला वाटतं. आणि मग परत लई म्हणजे लई इमोशनल होती ती लई म्हणजे लई इमोशनल होती. आता म्हणजे बघितलं तुम्ही का ती दार लावून निघाली होती मला कुलूप लावून चालली होती. म्हणली नको घरी तू एकटीच आहे म्हणली पप्पा लावा बाहेरला कुलूप. अशी आहे माई लय वेगळीच आहे ती खरंच लय म्हणजे लय वेगळी आहे ती. चिडती रुसती रागवती काय पण करती पण स्वभावच तिचा लय वेगळा आहे. इतका म्हणजे मयाळू आहे आणि हट्टी पण तितकीच आहे मयाळू पण तितकीच आहे. तिला दोघाची पण माहिती मी त्यांना बोलले तर तिला लगेच त्यांची माहिती, ती मला बोललं की लगेच माझी माहिती. तिला म्हणजे वेगळीच आहे लय वेगळी आहे ती. तर चला आता इथून पुढं माझं शाळेचंच रुटीन असेल. माहीला काय काय देते काय काय नाही माई कशी जाते काय करते माझं दिवसभराचं काम हेच दाखवत जाईल. तर बाय सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.